गुड मॉर्निंग, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत। सकाळचे 8 वाजलेले आहेत, आपण पाहताय सकाळच्या बातम्या। या सगळ्या राजकीय घडामोडींवर आपण नजर टाकणार आहोत। बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करतोय। तर बातमी आहे, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राजकीय हालचालींना आता प्रचंड वेग आलाय। एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत। यातच शिवसेनेने 12 आमदारांवर कारवाईचा बडगा उगारलाय। एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून जोरदार प्रत्युत्तर दिले। तर एकनाथ शिंदे यांनी हॅशटॅग रिअल शिवसैनिक असा नवा हॅशटॅगचा वापर केलाय, त्यामुळेच उद्धव ठाकरेंना प्रत्यक्षपणे डिवचल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट्स जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ गुवाहाटीहून आपल्यासोबत आहेत, थेट आपण लक्ष्मणकडे जाणार आहोत। लक्ष्मण, गुड मॉर्निंग। नवा हॅशटॅग वापरत एकनाथ शिंदे यांनी पुन्हा नवा वाद सुरू केलेला आहे, काय सविस्तर अपडेट्स? मनाली, खरं तर एकनाथ शिंदे कुठल्याही परिस्थितीत मागे हटायला तयार नाहीये हे देखील तितकंच स्पष्ट आहे। यापूर्वी देखील आपण बघितलं होतं की एकनाथ शिंदेंनी जी मागणी सुरुवातीला केली होती की भाजप बरोबर जाणार असेल तर विचार होईल किंवा याबाबत, त्यानंतर संजय राऊत यांनी देखील आवाहन केलं होतं तुम्ही मातोश्रीवरती परत या चर्चा करू आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी बरोबर सरकार स्थापन करायचं किंवा कसं याबाबत चर्चा करू असं आवाहन त्यांनी केलं होतं। मात्र वेळ जो आहे तो हातातून निघून गेला होता अशा प्रकारची माहिती एकनाथ शिंदे यांनी जी आहे ती दिली होती आणि त्यामुळे एकनाथ शिंदे कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे हटायला तयार नाही आहे अशी सगळी परिस्थिती आहे। त्यात महत्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदेचं बळ जे आहे ते टप्प्याटप्प्यानं वाढताना पाहायला मिळतं। सद्यस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गोटामध्ये 46 आमदार आता देखील हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये दाखल आहे, ज्यामध्ये 37 आमदार हे शिवसेनेचे आहे, 9 अपक्ष आमदार आहे, आणखी काही अपक्ष आमदार आणि शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागू शकतात अशा प्रकारची माहिती आहे। त्यामुळे 2/3 मेजॉरिटीचा आकडा पूर्ण केल्यानंतर एकनाथ शिंदे अधिक आक्रमकपणे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत। काल रात्री देखील उशिरा त्यांनी शरद पवारांवर एका ट्विटच्या माध्यमातून हल्ला बोल करत केला होता, धमकवताय कोणाला अशा प्रकारचं थेट आव्हान जे आहे ते त्यांनी शरद पवार यांनाच अप्रत्यक्षपणे केलं होतं। आम्हाला देखील कायदा कळतो, घटनेचा 10वा परिषद कळतो, त्यामुळे तुम्ही आम्हाला अशा पद्धतीनं धमकावू शकत नाही असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं। आणि पुन्हा एकदा आज एक नव्या ट्विटच्या माध्यमातून हॅशटॅगच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला डिवचलेलं आहे, त्यामुळे आता या सगळ्यावर पुन्हा एकदा शिवसैनिकांकडून किंवा शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहायचंय। या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू, तूर्तास धन्यवाद। तर एकनाथ शिंदे समर्थकही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आत्ताच एक आणखी एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे शिंदेंचा गड असलेल्या ठाणे जिल्ह्यात त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय। एकनाथ शिंदे समर्थक जागोजागी पोस्टर्स आणि होर्डिंग्स लावतात, त्याबरोबर आत्ता जी एक ताजी बातमी मिळतीय न्यूज 18 लोकमतला, जी सूत्रांकडनं महत्वाची बातमी मिळाली, एकनाथ शिंदे समर्थक सगळ्या आमदारांनी एक शपथपत्र लिहिलेलं आहे ज्यामध्ये सर्व आमदारांनी आम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहोत आणि आमच्यावर कुणीही जोर जबरदस्ती केलेली नाही, आम्ही स्वतःहून एकनाथ शिंदे यांच्या सोबत त्यांच्या गटामध्ये सहभागी झालं असल्याचं पत्र लिहिण्यात आलेलं आहे। तर एक अफिडेव्हिट शिंदे गटानं लिहिलेलं आहे, यामध्ये शिंदे गटातील आमदारांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहोत, आमच्यावर कुणीही जोर जबरदस्ती केलेली नाही। याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत। उदय, गुड मॉर्निंग। आजची सकाळ सुद्धा नव्या राजकीय भूकंपानंच होती आहे। नवं अफिडेव्हिट एकनाथ शिंदे समर्थकांकडून आलेलं आहे, काय नेमकं या शपथपत्रात लिहिलंय? मनाली, गुड मॉर्निंग। आपण पाहतोय की राजकारण नवीन नवीन वळण घेत आहे। महाराष्ट्रातलं राजकारण सध्या त्याचा एपिक सेंटर जो आपण म्हणू शकतो तो गुवाहाटीमध्ये आहे। तिथे शिवसेना नेते एकनाथ शिंदे त्यांच्या 48 आमदारांसह समर्थक आमदारांसह आहेत। आता जी ताजी माहिती मिळते त्यानुसार हे एकनाथ शिंदे समर्थक जे सर्व शिवसेनेचे आणि अपक्ष आमदार आहेत त्या सर्वांनी एक अफिडेव्हिट साईन केलेला आहे। त्या अफिडेव्हिटमध्ये असं स्पष्टपण लिहिलेलं आहे की आम्ही आमच्या स्वतःच्या मर्जीने इथे आलेलो आहोत आणि आम्ही एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार आहोत आणि आमचा जो घटक पक्ष आहे तो आम्ही गट म्हणून स्थापन केलेला आहे। या संदर्भातलं त्यांनी एक शपथपत्र जे आहे
ते साईन केलेलं आहे तशी माहिती मिळते आहे. त्या संदर्भातलं अधिकृत जी माहिती आहे त्यांचे प्रतिक्रिया असेल ते देखील आता थोड्या वेळात नंतर मिळणार आहेत. परंतु त्यांनी सर्व आमदारांनी जे उपस्थित आता सध्या ते एकूण 48 आमदार आहेत त्या सर्व 48 आमदारांनी एक ऍफिडेव्हिट साईन केलेलं आहे. त्या ऍफिडेव्हिटमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन जाहीर केलेलं आहे आणि आम्ही इथे स्वतःहून आलेलो आहोत, कोणत्याही बळजबरीने आम्ही इथे आलो नसल्याचं त्यांनी त्या ऍफिडेव्हिटमध्ये नमूद केलेलं आहे. एकूणच एकनाथ शिंदे गट त्यांची तांत्रिक बाजू जी आहे ती अधिकाधिक बळकट करत आहे. घटक पक्ष स्थापन करण्यासाठी आणि इतर सर्व जगा कायदेशीर बाबींची पूर्तता करायची असेल त्या दृष्टिकोनातून हे सगळं पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे. अगदी बरोबर आहे. उदय, जसं तुम्ही सांगितलं की पूर्ण काटेकोरपणे सगळे आमदार जे आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह त्यांचे सगळे समर्थक आमदार काटेकोरपणे काळजी घेत आहेत, प्रत्येक आमदारासोबत एक वकील असल्याचं सुद्धा कळतंय. काय सविस्तर अपडेट्स आहेत? तर उदय यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, आपण पाहणार आहोत. तर याच संदर्भातली आणखी एक महत्वाची बातमी आली.